एक मोठी बातमी येते आहे ठाण्यामधून। ठाण्यातल्या शिवाजीनगर परिसरात शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यावरून राडा झालाय। ठाकरे गट आणि शिवसेना आमने सामने आले आहेत। मोठा पोलीस फौजफाटा आता तिथे तैनात करण्यात आलेला आहे। शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर अशा प्रकारच्या घटना घडतील अशी शक्यता वर्तवली जात होती आणि आता ठाण्यातल्या शिवाजीनगर परिसरात शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यावरून हा सगळा राडा बघायला मिळतो। ठाकरे गट आणि शिवसेना आमने सामने आल्यात। मोठा पोलीस फौजफाटा इथे तैनात करण्यात आलाय कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून। दोन्ही गटांचे कार्यकर्ते आता मोठ्या संख्येने जमलेले आहेत। ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर शिंदेचे देखील कार्यकर्ते तिथे आता उपस्थित आहेत। ठाण्यातल्या शिवाजीनगर मधली ही शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। दोन्ही गटांमध्ये शिवाजीनगर मधल्या या सेनेच्या शाखेवरून वाद उपस्थित झालाय। याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी योगेश माने आता आपल्या सोबत आहे। योगेश, सौरभ, शिवाजीनगरच्या ठाणे परिसरातली ही घटना आहे। दोन जे गट आहेत ठाकरे गट आणि शिंदे गट शिवसेनेतले त्याच्यामध्ये हा वाद दिसून आलेला आहे। शाखा ज्या ताब्यात घेण्यावरून एकंदरच पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी जे चित्र दिसलं होतं की हे चित्र होऊ शकतं महाराष्ट्रामध्ये, ज्यावेळेस निवडणूक आयोगाने निकाल दिला त्यावेळेस काही ठिकाणी आपल्याला हा सब प्रकार पाहायला मिळाला, पण आता हा जो ठाण्यामधले शिवाजीनगर जो आहे तो एकंदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पूर्ण परिसर आहे आणि ह्या परिसरामध्ये हा वाद होणं हे कधीतरी स्वाभाविक होतं, त्यानुसार आता हा वाद समोरासमोर झालेला पाहायला मिळतो। इथं मोठा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। हाच ह्याच्यामध्ये कुठलीही प्रकारे दोन्ही गटाकडून चिथावणी होऊ नये किंवा हिंसक वळण लागू नये ह्यासाठी पोलीस पूर्णपणे प्रयत्न करत आहेत। शिवाय ठाण्यातल्या इतर ज्या शाखा आहेत त्या शाखामध्ये हे लोन पसरू नये ह्यासाठी सुद्धा पोलिसांनी खबरदारी घेतल्याची समजत आहे। सौरभ, ठीक आहे, योगेश धन्यवाद या माहितीबद्दल। ठाकरे गट आणि शिवसेना कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत आणि कुठलाही अनुचित प्रकार तणावजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त देखील तेथे तैनात करण्यात आलेला आहे। ठाण्यातल्या शिवाजीनगर परिसरात शिवसेनेची शाखा आहे आणि या शाखेवर आता मालकी नेमकी कोणाची, या शाखेवर हक्क कोणी सांगायचा, यावरूनच ठाकरे आणि शिंदेंच्या कार्यकर्त्यांमध्ये हा सगळा राडा होताना आता बघायला मिळतो आहे। ठाकरे गट आणि शिवसेना आमने सामने आलेले आहेत। मोठा पोलीस फौजफाटा आता तिथे तैनात आहे। एक वेगळा पेस तयार झालाय। यापूर्वी शिवसेनेत दोन गट तयार झालेले होते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर, एक होता शिंदे गट आणि दुसरा ठाकरे गट, पण आता शिवसेना हे नाव आणि त्याचबरोबर धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे यांना मिळाल्यानंतर आता शिवसेना आणि ठाकरे गटात हा वाद सुरू आहे। शिवसेनेच्या शाखांवर नेमकी मालकी कोणी सांगायची यावर सुरू झालेला हा वाद आहे। ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही गटांचे कार्यकर्ते आता आमने सामने आलेले आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, तणाव निर्माण होऊ नये म्हणून आता पोलीस आपल्या परीने प्रयत्न करत आहेत। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तिथे तैनात करण्यात आलेला आहे। ठाणे हा तसा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो। एकनाथ शिंदे यांची सगळी कर्मभूमी आहे आणि तिथल्या शिवाजीनगरमधल्या शिवसेनेच्या शाखेवरून सुरू झालेल्या दाव्यातून हा वाद तयार झाला आहे। आणि आता एक मोठी बातमी येत आहे ठाण्यामधून। ठाण्यामधल्या शिवसेनेची शाखा नेमकी कोणाची यावरून शिंदे आणि ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा सुरू आहे। शिंदे साहेबांनी पुढे चालू ठेवला, ही शाखा सुद्धा सरनाईक साहेबांनी बांधलेली आहे। या ठिकाणचे 99.99% पदाधिकारी आमच्या शिवसेना जो धनुष्यबाण जे आम्हाला मिळालेले आमच्या सोबत आहेत, त्याच्यामुळे याच्यावरती शाखा कोणाच्या ताब्यात घेण्याचा विषय येत नाहीये। ही शाखा आमचीच आहे, या ठिकाणचे पदाधिकारी आमच्या सोबत आहेत, त्यामुळे या शाखेत बसून आम्हीच कामकाज करणार। सर, स्थानिक पदाधिकारी म्हणतात की या ठिकाणी लोक बाहेरचे असतात, नरेश मस्के तर कधी आले? अरे नरेश मस्के ठाण्याचा जिल्हा प्रमुख आहे, त्याच्यामुळे या ठिकाणचे लोकल पदाधिकारी हे बाजूला राहतात, या ठिकाणचे पदाधिकारी आहे। मी स्थानिक आहे, हे सगळे स्थानिक लोक आहेत।
ही बाहर ही सगळी जनता उभी आहे, सगळी स्थानिक लोक आहेत त्या ठिकाणी समोर बसलेले आहेत, ती सगळे स्थानिक लोकांनाच बरोबर आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की सुप्रीम कोर्टाने कुठल्याही पद्धतीमध्ये आमच्या असलेल्या शाखा त्यांना द्या असं कुठेही कोणी सांगितलेलं नाहीये. सिपींना सुभाष देसाईचं पत्र त्यांनी दिलेलं आहे. सुभाष देसाई म्हणजे सुप्रीम कोर्टची ऑर्डर नाही, उगाच कायदा आम्हालाही कळतो. या ठिकाणी शिवसेना म्हणून मान्यता आम्हाला मिळालेली आहे, त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव लावायला परवानगी मिळालेली आहे. शिवसेना मिळून नाव लावायला परवानगी नाहीये, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी परवानगी त्याला मिळालेली आहे. ही शाखा शिवसेना म्हणून आहे, त्याच्यामुळे ही शाखा आमची आहे. या ठिकाणी आमचे लोक बसून काम करतात. सरनाईक साहेबांनी बांधलेली आहे. धर्मवीर आनंदिगे साहेबांनंतर या ठाण्याचा पूर्ण कारभार एकनाथ शिंदे साहेबांनी सांभाळलेला आहे. एकनाथ शिंदे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. एकनाथ शिंदे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. हे बघा, कुलूप तोडायचा बिडायचा विषय नाहीये. यांनी या ठिकाणी सगळे काम सुरू होतं, यांनी चुकीच्या पद्धतीने कुलूप लावलं, चावी मागण्यात आली, ही चावी त्यांनी दिली नाही म्हणून आम्ही हे काढून टाकलेले. आणि पहिल्यापासून ही शाखा आमच्याच ताब्यात आहे असं काही नाही, असं काही नाही शाखा ताब्यात घेतली नाही. आणि या ठिकाणी वाद नको म्हणून ते लोक काही लोक एक दोघ जण येऊन बसायचे, आम्ही कधी त्यांना अडकाठी आणलेली नाही. परंतु अशा पद्धतीने जर वागणार असतील, आमच्याच घरामध्ये आम्हाला बसायला जर परवानगी यांची मागावी लागणार असेल, तर आम्ही कधीच सहन करणार नाही. शिवसेना प्रमुखांनी आम्हाला अशा अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याची शक्ती दिलेली आहे, त्यांनी मार्ग दिलेला आहे. या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता दिलेली आहे, त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव वापरायला परवानगी दिलेली आहे. ती पण कसबा निवडणुकीपुरती होती आणि आता काही जी सुप्रीम कोर्टाची तारीख होती तोपर्यंत शिवसेना नाव त्यांना लावायला परवानगी दिलेली नाही. कार्यसंपन्न आमदार प्रताप सरनाईक साहेबांनी ही पूर्ण शाखा जवळजवळ 2 ते 3 वेळा नवीन वेळा बांधून दिलेली आहे. आपल्याला येणारे जे इतर जे खर्च आहेत ते पूर्ण इथल्या स्थानिक नावेसाहेब परिषदाई सरनाईक आणि कार्यसंपन्न आमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून होतं. जिल्हा शाखेतून ज्या योजना राबवल्या जातात त्याचा देखील लाभ इथल्या स्थानिकांना या शाखेच्या माध्यमातून आम्ही दिलं. सगळी काम सर्व काम इथून आपण करतो, सर्व लोकांची लोकोपयोगी काम आहे ही शाखेच्या माध्यमातून होतात. आणि याचबद्दल बोलण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे हे आत्ता आपल्या सोबत आहेत. राजन विचारे जी, ठाण्यात काय घडतंय तुम्ही बघत आहात, शिवसेनेच्या शाखेवरून दोन्ही गट आपापला दावा सांगतायत, तुमची प्रतिक्रिया, तुम्ही कसं बघता या घटनेकडे? मला वाटतं या शिवसेनेची स्थापना 57 वर्ष झाली आहे. शिवसेनेच्या शाखा 40 ते 50 वर्षापूर्वी ज्या शाखा प्रमुखांनी बांधल्या तो शाखा प्रमुख जो होता तो सर्वसामान्य होता आणि स्वतःचं घर 8x8 बांधू शकला नाही, पण तो शाखा त्यांनी लोकसहभागातून त्या शाखा बांधलेल्या आहेत. आज त्या शाखेमध्ये लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम गेले कित्येक वर्षापासून चालू आहेत. कित्येक शाखा प्रमुख आज त्या ठिकाणी आज हयात नाहीत. आणि असं असताना या शाखेवरती कब्जा करण्याचं काम गेले कित्येक दिवस या ठाणे शहरामध्ये गेले 4 ते 5 महिन्यापासून चालू आहे. सुप्रीम कोर्टामध्ये ह्या संबंध हा दावा त्या ठिकाणी आहे आणि सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्टाच्या कपिल सिब्बल असेल किंवा त्यांचे ज्या वकिलांनी दोघांनी त्याच्यामध्ये हे केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांना डायरेक्टिव्ह दिलेले आहेत की कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी व्हीप बजवायचा नाही. तर ते व्हीपचं सुद्धा उल्लंघन त्या ठिकाणी विधानसभेमध्ये केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी ह्या संबंध या कुठल्याही प्रॉपर्टीज म्हणजे शाखा कुठल्याही ताब्यात घेण्याचा प्रकार करणार नाही किंवा आर्थिक ह्याच्यावरती आम्ही दावा करणार असं त्यांनी सांगितलं असताना त्या ठिकाणी लोकमान्यपूर्वीचा सुद्धा अशाच त्या ठिकाणी ताबा घेण्यात काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पाठवलेले. आता सुद्धा त्या ठिकाणी बाहेरची सर्व लोक आलेले, एकही तिथला आम्ही पोलिसांना सांगतोय की या ठिकाणी कोण स्थानिक आहेत ते जरा बघा, तुम्ही स्थानिक असेल त्यांना थांबवा, जर बाहेरची लोक असतील हे गुंड प्रवृत्तीचे तर त्यांना तुम्ही तिकडून बाहेर काढा असं सांगून सुद्धा. परंतु आज तिकडे सत्तेचा गैरवापर करून आज सुप्रीम कोर्टाचा कंटेम करून आज ही मंडळी आम्ही 3 दिवसापूर्वी पोलीस कमिशनर जयजीत सिंग यांना सुद्धा आम्ही पत्र दिलं होतं
आणि त्यांना या संबंध बाबी लक्षात घातल्या घालून दिल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं आम्ही की या सर्व गोष्टीचा तुम्ही गंभीर विचार करा जेणेकरून त्या शाखावरती कुठलीही कारवाई होता कामा नये. आणि असं असताना सुद्धा आज या शाखेवरती असा जो प्रकार चालू आहे, काल खेडची सभा झालेली, त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये त्यांना जो काही प्रतिसाद मिळत नाही आणि म्हणूनच या शाखेवरती कब्जा करण्याचं काम या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे. बरोबर आहे. शिवसेनेच्या तशा गावागावात शाखा आहे, त्यामुळे गावागावात अशी स्थिती निर्माण होणं ही राज्यातल्या राजकारणासाठी सुद्धा फारशी सकारात्मक गोष्ट नाहीये. राजन विचारेजी, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.